माझी मागणी आहे नागपूरमधील न्यायमूर्ती लोयाच्या आत्महत्येची SIT चौकशी व्हावी. अंबादास दानवे. माझी पुन्हा एकदा एक मागणी आहे. नागपूरमध्ये न्यायमूर्ती लोया यांनी आत्महत्या केली होती, त्यांची SIT चौकशी व्हावी. तुम्हाला दिशा सालियान प्रकरणाची चौकशी करायची आहे ती करा. भारतीय जनता पार्टीने यात काय राजकारण केलं ते जनतेला माहीत आहे. आत्तापर्यंतचा BMC जो कारभार आहे त्याचं ऑडिट व्हावं असा आरोपही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर केलेला आहे. माझी पुन्हा एकदा मागणी आहे. नागपूरमध्ये एक लोया न्यायमूर्ती लोया यांनी आत्महत्या केलेली होती, याची पुन्हा SIT चौकशी व्हावी अशा प्रकारची माझी मागणी आहे. तुम्ही दिशा सालियांची करायची करा. दिशा सालियांचे आई वडील काय, वडील आई काय बोलली, काय भूमिका मांडली, ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीने राजकारण केलं हे सगळ्या तुमच्या समोर आहे. पुन्हा पुन्हा राजकारण केलं जातं, त्याने काही फरक पडणार नाही. परंतु चेतन जर तुम्हाला फार या सगळ्या माईक सरळ पकडची काळजी आहे, चांगलं आहे. परंतु एक न्यायमूर्ती लोया नावाच्या न्यायमूर्तीने या नागपूरमध्ये आत्महत्या केलेली होती, याची चौकशी सुद्धा आपण केली पाहिजे. त्यांच्या नाते तुम्ही सांगाल, त्यांच्या नातेवाईकांचं काही तक्रार नाही, दिशा सालियांच्या नातेवाईकांची काही तक्रार नाही. आणि म्हणून न्यायमूर्ती लोयाच्या मृत्यूची सुद्धा चौकशी व्हावी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नागपूर.